दारू कस काय चालू आहे तरी पण पोलिसांचं लोक ऐकत नाही का? अहो तुम्ही छटाकभर माणसाला इतका त्रास देता, हे बारवाल्यांना कसं काय तुम्ही सांभाळता, ते काय आपले काय जावई आहे का? तुम्ही कोण आहेत? मी सब इन्स्पेक्टर आहे सर. अच्छा, हप्ते कोण घेत आहे? नाही सर, माझ्या माहितीनुसार तर नाही सर. तुम्ही नाही येत का? नाही सर, बिलकुल. ते तरुण जर व्यसनाधीन लागले तर त्यांच्या तीन पिढ्या बर्बाद होता, स्वतःची, पत्नीची आणि मुलांची. मी स्वतः व्यसनाधीन परिवारातला आहे दादा, मला ज्या झळा माहिती आहे त्या कुणालाही माहिती नाही दादा. मी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला फोन केला, माझे स्वतः वडील येऊन दारू पिऊन आईला मारताय आणि आपण उत्तर दिलं की एपीआय साहेबांना फोन करा. 50 फोन केले पण हे फोन एपीआय साहेबांनी उचलले नाही दादा. क्रमांक तिसरा दादा, व्यसनाधीन प्रमाण खूप वाढलेलं आहे ग्रामीण भागात. व्यसनाधीन खूप तरुण झालेले आहे. उद्या उठून मंगेश दादा सारखे युवा नेतृत्व यायला या तरुणांना वाव मिळणार नाही आणि या व्यसनाधीनला तरुण बळी पडत आहे. तरी दादा आपण जो मागे जळगाव बैठकीत एक मोठी ऍक्शन घेतली होती, व्यसन केलं पाहिजे. तुमच्याकडे बार चालले आहेत का? हा दादा, तुमच्या आजूबाजूला रस्त्यावर अनधिकृत बार चालू आहेत का? दादा मी माझं 5 वर्षाचं बाळ शाळेत घेऊन जातो, त्या रस्त्याने जाताना सुद्धा हॉटली दारू अवैध विकतायत. मी माझ्या शेतात जातो, माझ्या रस्त्याला चिंचगाव लोंढे हायस्कूल पर्यंत सर, हायस्कूल परिसरात म्हणजे लोंढ्यात, लोंढ्यात अवैध प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात दारू अवैध धंदे चालू आहे सर. एपीआय महोदय, लोकांची समस्या बघा, ग्रॅव्हिटी काय आहे. 5-5 वर्षाचे पोरं शाळेत जाताना त्यांना दारूची दुकानं दिसतील, ते पुढे काय शिकणार आहेत का? तुमच्या परिसरात अवैध दारू ही थांबली पाहिजे. मी तुम्हाला शेवटचा आज सांगतोय, मी मागच्या 4 बैठका, आता त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली, त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही? माहीत घ्या काय कारवाई केली दादा. लोंढे गावामध्ये आम्ही जवळपास 9 ते 10 कारवाई, मी स्वतः गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना. दारू कस काय चालू आहे तरी पण पोलिसांचं लोक ऐकत नाही का? अहो तुम्ही छटाकभर माणसाला इतका त्रास देता, हे बारवाल्यांना कसं काय तुम्ही सांभाळता, ते काय आपले काय जावई आहे का? असं नका करू. हॅलो. आणि दादा मगाशी तक्रारी गेल्या होत्या, त्या तक्रारीचं पत्रही माझ्याकडे आहे दादा. अक्षरशः गोरगरीब लोकांना कारवाया झाल्यात आणि जे मजकूर आहेत, ज्यांचे ओरदंड मोठ्या प्रमाणे, त्यांचे हप्ते जाता, त्यांच्याशी फोनवर इनडायरेक्टली बोलता आणि त्यांच्या रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंगची चौकशी व्हावी दादा. आमच्या परिसरात कॉल रेकॉर्डिंग आहे का तुझी दादा? आत्ता वाजव सगळ्यांसमोर, तिची चौकशी लावतो. चौकशीचा जो अहवाल येईल, जो अधिकारी दोषी असेल, पोलीस कॉन्स्टेबल असेल, जो हप्ते घेत असेल, त्याला निलंबन करू आपण. चल चालू कर कॉल रेकॉर्डिंग, तुझ्याकडे आहे का? दादा माझ्या जीवाला धोका आहे, मागे त्या लोकांनी, अर्धा लोकांनी मला आश्वासनही दिलं की तुला एक्स वाय झेड. अरे या गावात मंगेश दादापेक्षा कोणी मोठा दादा आहे का? तू कशाला घाबरतो? मी आहे ना. हो दादा, मी स्वतः उदासपणे साहेबांना त्या जागा दाखवू शकतो, ते स्थान दाखवू शकतो दादा. राज्य उत्पन्न शुल्क आम्ही ग्रामपंचायत भेट दिली, तिथं भेट देऊन आम्ही सगळं आमचं रडगाणं सांगितलं. राज्य उत्पन्न शुल्क ऑफिसमधनं बाहेर निघत नाही, तेवढ्यात हप्ते घेणारे. गावात फोन गेला की असे असे लोक आले होते आणि यांनी आम्हाला असं राज्य उत्पादन शुल्क कुठे काय करताय तुम्ही? माहिती द्या त्यांना. चालू करे ते. हॅलो. हां शांतता. हॅलो. हां, अवैध विक्री संदर्भात तिथली तक्रार प्राप्त झाली होती सर आम्हाला. आणि तक्रार प्राप्त झाल्यावर बारवाल्यालाच तुम्ही फोन करून सांगितलं का की इथं लोक आलेत असं? गरीब लोक उचलून घेऊन गेले दादा, हे हँडिकॅप लोक उचलून घेऊन गेले आणि त्यांच्यावर कारवाया केल्या सर. इन्स्पेक्टर साहेबांनी तिथे कारवाई केलेली आहे सर. इन्स्पेक्टर साहेब गेले होते त्या गावला. तुम्ही कोण आहेत? मी सब इन्स्पेक्टर आहे सर. अच्छा. यस सर. हप्ते कोण घेत आहे? नाही सर, माझ्या माहितीनुसार तर नाही सर. तुम्ही नाही येत का? नाही सर, बिलकुल. बघा, दारू हा इतका गंभीर विषय आहे. मागील कार्यकाळामध्ये मी 10 ते 15 तरुण पोरांच्या अंत्यविधीला गेलो. या दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहे. मी तुम्हाला हा प्रश्न अनेकदा सांगितला. राज्य उत्पादन शुल्काचा आता ऑफिस इथं चालू झालेला आहे. एवढा मोठा आपण खर्च होतो, तुम्ही काय करता? ते भिल्ल लोक जे असतात त्यांच्या आदिवासी वस्तीत जातात, त्यांचे दारूचे मटके जे दुकान बंद करतात. अनाधिकृत दारू एखाद्या बारवर, एखाद्या सोडा वॉटर गाडी गावात, शहरात पण जर मिळाली तर तुमचा विचार तुम्ही करून ठेवा. सगळं मी सहन करेल. दारूच्या प्रमाणात हे असले धंदे चालणार नाही. हे नको रे, कोण रे? हॅलो.
हॅलो अवैध जे विषय असतील, दारू असेल, गुटखा असेल, गांजा असेल, मागे शहर पोलीस स्टेशनने एक संकल्पना आणली होती की व्यसन मुक्ती 40 गाव, तुम्ही पण त्याच्यावर निवेदन द्या. तुम्हाला मिहोनबार API, तुम्हाला ही शेवटची विनंती, नाही तर तुमचा बदली अर्ज द्या, तुम्ही तुमची बदली करून घ्या. तुम्ही काही सांगितलेलं ऐकत नाही. मी तुम्हाला 10-10 वेळेस सांगितलं की हे सगळं बंद करा. शहर पोलीस स्टेशनसाठी माननीय आमदार साहेबांनी मागे संकल्पना सांगितली होती की व्यसनमुक्तीसाठी आपण काहीतरी करूया. व्यसनमुक्ती किंवा नशाबंदी करून फायदा नाही, कारण अवैध आणि वैध असे दोन्ही प्रकार आपल्याकडे चालू असतात. वैधसाठी आपण टायमिंग बंधन घालून दिलेलं आहे की 12 वाजेच्या सगळे बार्स बंद व्हायला पाहिजेत, त्या दृष्टीने आपलं पथक फिरत असतं. अवैधसाठी मागे नगरपालिकेने पूर्ण सहकार्य आम्हाला केलं आणि जे दारूबंदीचे गुत्ते चालू होते ते मुळासकट उखडण्यासाठी आपण बुलडोझरचाच वापर केला होता. तर त्याच्यावर बऱ्यापैकी रोख बसलेली. मागच्या 5 वर्षात जेवढ्या नार्कोटिक्सच्या केसेस झाल्या नव्हत्या, म्हणजे गांजाच्या वगैरे, तेवढ्या ह्या 7 महिन्यात झालेल्या आहेत. समस्या आहेत काही ठिकाणी, आपलेच कार्यकर्ते कोणी असतील तर कृपया त्यांना पण समजून सांगा, भाऊ दादा आता बंद करून घे. हे आमचे कार्यकर्ते नाहीत साहेब. तुम्हाला एक सांगतो, मंगे चव्हाण ने तुम्हाला जाहीरपणे आम सभेत नाही एवढी एकही आमदाराची हिंमत नाही सांगायची. नाही, चुकीच्या कामासाठी कुठल्याच पोलिसांना याचं दारूचं चालू द्या, याचं गुटख्याचं चालू द्या. जे आता आव्हाड साहेब आहेत, तुम्हाला कधी माझा फोन आला आहे का याला मदत करा अशी? कधीच नाही. मी कधीच असा फोन करत नाही. एक तुम्ही साहेब आपले कार्यकर्ते, आपले भाऊ दादा कोणी असतील त्यांना जे असतील ते त्यांना फक्त सांगा की आता गणपती उत्सव काळात तर आम्ही स्ट्रिक्टली मोहीम राबवली. कायमचं बंद करा ना, गणपती पुरतच कशाला करता, कायमचं बंद करा ते. साहेब साहेब या मुद्द्यावर राजकारण होता कामा नाही, पिढ्या घडतील, मुलं बाळ आज उद्या उठून. हे बघा, तरुणांना सैन्य असो, आपले राजकीय क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रात हे तरुण आपला देश सांभाळतील. आणि ते तरुण जर व्यसनाधीन लागले तर त्यांच्या 3 पिढ्या बर्बाद होता, स्वतःची पत्नीची आणि मुलांची. मी स्वतः व्यसनाधीन परिवारातला आहे दादा, मला ज्या झळा माहिती आहे त्या कुणालाही माहिती नाही दादा. मी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला फोन केला, माझे स्वतः वडील येऊन दारू पिऊन आईला मारताय आणि आपण उत्तर दिलं की API साहेबांना फोन करा. 50 फोन केले पण एक फोन API साहेबांनी उचलले नाही दादा. मला मोठी खंत आहे आणि आज आम सभेमधनं आमदारकडनं मला बोलायला संधी मिळाली, एवढं मी आभार मानतो दादा. आणि माझे 2 शब्द आम सभेच्या माध्यमातून आज एक ठराव करा, मिहोन बारे ग्रामीण पोलीस स्टेशनला वारंवार सूचना देऊन त्यांच्या कामात सुधारणा होत नाही म्हणून त्यांना एक तर बदली किंवा निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत तात्काळ पाठवावा. मी यांचा निलंबनाचा प्रस्तावच पाठवतो, त्यांना मी सांगितलं ऐकत नाही, तो इथं आता परत परत बोलतोय. तुम्ही बघा बुलडोझर चालू आहे, हे असले बार बीर जे असतील ना काही, तुम्ही डायरेक्ट त्यांच्या तोडून टाका, मोडून टाका, काय करायचं कारवाई करा. तुमच्या पाठीमागे मी खंबीरपणे, हे दारूचे प्रकार हे तुम्हाला मी 10 वेळेस सांगितलं. लोक इथपर्यंत येऊन API तुम्हाला मी किती वेळेस बोललो हा विषय, नाही होते कारवाई. तो तुमच्या समोर सांगतोय ना, मागे पुढे थोडी कोणी बोलतंय, चुकीचं हे असं. हॅलो, कोणाचे? त्याचे काय इंटरनल वाद असतील तो काय त्याच्या तोंडाने सांगेल का माझा बाप दारू पितो असं? तो त्याची इज्जत विकेल का? असं काय बोलता तुम्ही? असं तर माझी 5 वर्षाची मुलगी सर मी रोज शाळेत घेऊन जातो, त्या आवारात सुद्धा अवैध दंडे आत्ताही चालू आहे साहेब. जर हिंमत असेल तर मी आत्ता तुम्हाला दारू सापडून देतो दादा. ठीक आहे, तुम्ही आता हा ठराव करा. तुम्ही मिहोन बारे API समज लोकांच्या वारंवार तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने न केलेली कारवाई, त्या अनुषंगाने आम सभेत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मिहोन बारे API यांची बदली किंवा पोलीस विभागाने चौकशी करून त्यांना निलंबन करावं. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स. जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर.